नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. उभ्या स्कूल बसने घेतला पेट. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकऱ्यांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. अमरावतीच्या विकास कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आढावा बैठक. आता बातम्या सविस्तररित्या. अमरावती महामार्ग क्रमांक 6 वर नागपूर वरून कोंडाडीकडे जात असताना डाब्यावर थांबलेल्या उभ्या स्कूल बसने घेतला पेट. ही बस तीर्थक्षेत्राला जात असल्याची माहिती ढाब्याच्या सिक्युरिटी गार्डने दिली. या बसमध्ये सिलेंडर होते, त्यामुळे ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात घेऊन हिंगणा पोलीस पुढील तपास करीत आहेत. नरखेड तालुक्यातील मोहगाव येथील शेतकऱ्यांनी सतत नापिकी कर्ज आणि नैसर्गिक संकटाच्या मालिका व दुबार पेरणीच्या धसक्याने गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सावरगाव येथील पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याला उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. बडनेरा येथे उभारला जात असलेला रेल्वे वॅगन कारखाना आणि नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनॅमिक्स या मिसाईल कंपनीला गती यावी म्हणून आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये घेतली मुख्य बैठक. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.